हॅलो एवरीवन, नीतमेन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत सेकंड पार्टचा क्वेश्चन नंबर बी मधले सगळे रोमन नंबर्स 1 to 8 पर्यंत जेवढे आहेत तेवढे घेणार आहोत. पहिला व्हिडिओ 1 to 4 असेल, नंतर 5 to 8 असेल. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सांगू इच्छितो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तर आपण पहिल्यांदा लिहिणार गटात न बसणारा शब्द. तर बघा, ठीक आहे, प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण, उत्परिवर्तन. तर या ठिकाणी उत्परिवर्तन हा तुमचा वेगळा घटक आहे. शिरविन्यास, बियांचा आकार, दृष्टपण आणि पाण्याची रचना. तर या ठिकाणी बियांचा आकार हा वेगळा आहे. डोळ्यांचे स्थान, हातांच्या हाडांचा आकार, नाकपुडे आणि कानांची रचना. तर या ठिकाणी हातांच्या हाडांचा आकार. पक्ष्यांचा पंख, मानवी हात, बैलाचा पाय आणि देव माशाचा पर. या ठिकाणी पैशा पक्ष्यांचा पंख असेल. गाजरमुळा, बटाटा आणि रताळे. या ठिकाणी बटाटा असेल. मुकुलायन पुनर्विजम, द विभाजन आणि खंडीभवन. तर द्विविभाजन या ठिकाणी म्हणतो. अपिवाहिनी, पुरुष्ठग्रंथी, अधिवृषण आणि या ठिकाणी पूरग्रंथी हा वेगळा घटक आहे. पूरग्रंथी, बायो बार्थोलिन ग्रंथी, कौपर्स ग्रंथी आणि या ठिकाणी आहे बार्थोलिन ग्रंथी. कुक्षी, कुक्षीव्रत, पराग आणि अंडाशय. या ठिकाणी पराग येतो. जास्वंद, पपई, सूर्यफूल, गुलाब आणि आंबा. तर या ठिकाणी पपई येत असतो. जतन, या बघा सांगितलेले प्रथम प्रदूषण, प्रतिरोध आणि नियंत्रण. या ठिकाणी प्रदूषण येतं. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, अणुऊर्जा आणि पवन. अणुऊर्जा वेगळा आहे. सिलिकॉन, युरेनियम, पेट्रोल आणि कोळसा. या ठिकाणी सिलिकॉन वेगळा घटक आहे. सौर विद्युत घट, पवन विद्युत केंद्र, जलविद्युत केंद्र आणि सौर. या ठिकाणी सौर विद्युत घट येतं. पाणी, वारा, नैसर्गिक वायू आणि जैव इंधन. या ठिकाणी जैव इंधन येतं. गोडतेल, LPG, CNG आणि खनिज तेल. या ठिकाणी गोडतेल येत असतं. कोळसा, नैसर्गिक वायू, प्लुटोनियम, खनिज. या ठिकाणी प्लुटोनियम हा घटक वेगळा आहे. कासव, कावळा, सरडा आणि सुसर. या ठिकाणी कावळा हा वेगळा आहे. मोर, पोपट, कांगारू आणि बदक. या ठिकाणी कांगारू येईल. मानव, डॉल्फिन, वटवागुळू आणि पाल. या ठिकाणी पाल वेगळा घटक आहे. झुरळ, फुलपाखरू, कोळी आणि मधमाशी. त्या ठिकाणी कोळी वेगळी आहे. तारामासा, सिअर्चिन, नेरीस आणि सी कुकुंबर. तर नेरीस हा वेगळा घटक आहे. नलिकापात, दृष्टिरोम, परापात, अंजुषक. तर नलिकापात हा घटक आहे. पेनिसिलिन, इनोबल. या ठिकाणी आयरोसुम रेसिस आपण अगोदर सांगितलं होतं. हायड्रोजेलिस, लायजेस, पेप्सिन आणि हे. तर या ठिकाणी पेप्सिन आहे. जीवाणू, विषाणू, कवक आणि वनस्पती. या ठिकाणी वनस्पती हा वेगळा घटक आहे. खवा, कवक, योगर्ट, योनी आणि चीज. तर या ठिकाणी खवा हा वेगळा घटक आहे. लॅक्टोबेसिलाय, ॲसिडोफिलिस, लॅक्टोबेसिलिन केस आणि क्लॉरोडियम. या ठिकाणी क्लॉस्ट्रोडियम हा वेगळा घटक आहे. बेंडूक, गांडूळ, बोंडअळी आणि कीटकभक्षी पक्षी. तर या ठिकाणी बोंडअळी हा वेगळा घटक आहे. DDT, युरिया, मेथिलिन आणि क्लोरोपॅरिसिसॉस. या ठिकाणी युरिया हा घटक आहे. मधुमेह, ॲनिलिया, ल्युरमिया आणि थायलोसिमिया. त्या ठिकाणी डायबिटीस हा मधू वेगळा आहे. वाळवणे, खारवणे, साखर घालणे आणि शिजवणे. तर या ठिकाणी शिजवणे हा वेगळा आहे. DDT, मेथिलियॉन आणि क्लोरोपायरसिन आणि ह्युमस आहे. त्या ठिकाणी ह्युमस हा वेगळा घटक आहे. हरितद्रव्य, औद्योगिक क्रांती, नीलक्रांती, श्वेतक्रांती. औद्योगिक क्रांती हा वेगळा आहे. सोडियम, ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर यामधला आहे ॲल्युमिनियम. चीज, दही, आईस्क्रीम, ताक. तर तुम्हाला इथं आईस्क्रीम वेगळा घटक मिळेल. टेरिस वी टाटा, भात, मोहरी आणि सूर्यफूल. या ठिकाणी हा भात वेगळा आहे. परिवहन सुविधा, सामाजिक सुरक्षितता, मधुमेह आणि स्वच्छतागृह. या ठिकाणी समूह परदेशन. तंबाखू, हास्यमंडळ, मद्यसेवन आणि अंमली पदार्थ. या ठिकाणी हास्यमंडळ वेगळा घटक आहे. पुढे जाऊया. फक्त नावं लिहायची. मी सर्पहीन आहे, सरीसर्प व सस्तनी आहे, याचं नाव काय? तर प्लॅटिपस. आधुनिक अनुवंशिकेचा जनक म्हणून आपल्याला मेंडेल साहेबांना ओळखला जात असतो. दिलेली आकृती कशाची आहे? या ठिकाणी उत्तर आहे प्रतिलेखन. नैसर्गिक निवडाचा सिद्धांत, ओरिजिन ऑफ स्पेसिस, या डार्विन या सरांनी मांडलेला आहे. खालील जी आकृती दिली ती कशाची आहे? तर उत्परिवर्तनाची आहे. खालील आकृतीचा भाग बघायचा आहे, तुम्हाला अक्कलदाडचा चित्र दिलेला आहे. पुरुषामध्ये कोणकोणत्या असतात? ग्रंथित, पुटिका ग्रंथी संप्रेरक आणि ल्युटिनायझिंग संप्रेरक. त्याचबरोबर टेस्टोस्टेरॉन हे घटक अवेलेबल असतात. प्रजननासाठी नवीन आधुनिक तंत्राचा वापर केला. IVF आहे. त्यानंतर भाडोत्री मातृत्व आणि वीर्य PDA आहे, ज्याला स्पर्म बँक म्हणत असतो. सायफिलिनची लक्षणे कोणती आहे? या ठिकाणी आपल्या गुप्त साहित्यामध्ये आपल्या शरीरावर ठिकाणी वेगवेगळे चट्टे तयार होणे, पुरळ होणे, ताप येणे, सांधी सुजणे,
केस गळणे ही प्रक्रिया आहे. कुटुंबी नियोजन म्हणजे काय असतं? साधनामध्ये आपण तात्पुरते उपाय कंडमचा वापर करणे, गर्भनिरोधाच्या गोळ्या घेणे, कॉपर टी इत्यादीचा वापर करणे हे आपले मेन. गुरुनियाची लक्षणे कोणती? लघवी करताना आग, वेदना होणे, शिश्न युनितून पू सर्वणे, मूत्रमार्ग, गोदाशय, घसा, डोळी यातून आपल्याला अवयवांना सूचने. स्त्री प्रजननासाठी काय? प्रोजेस्टेरॉन आहे आणि इस्टेरॉन, तुम्हाला दोन घटक मिळतात. भारतातील औष्णिक घटकावर आधारितीमध्ये कोशावर या ठिकाणी विद्यानगर, मुंद्रा, तन्मनार आणि चंद्रपूर या ठिकाणी अवेलेबल. भारतातील अणुविद्युत केंद्र कुठकुठे आहेत? तर तारापूरमध्ये कुंडलमलम आणि रावतभाटा आणि कैगा या ठिकाणी अवेलेबल आहे. भारतातील प्रमुख जल विद्युत निर्मिती कुठे आहे? तेहरी, कोयना, श्रीशैलन आणि नाथपा झाकरी. विद्युत ऊर्जेची रूपे कोणते? यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, रासायनिक हे सगळे काही उष्णेचे रूप आहेत. वीज निर्मिती करण्यासाठी लागणारे जे साधन आहे त्याला आपण टर्बाईन म्हणत असतो. दोन वायूंची नावे लिहायची, LPG या ठिकाणी आणि CNG आपण लिहू शकतो. चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्राचा वापर प्रकार कुठे आहे? तर औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी, औष्णिक विद्युत केंद्र. नेक्स्ट, कवकापासून मिळवलेला विकरापासून मिळणारी चीज बनते तर कोण आहे? ते प्रोटीएज आहे. कचरा भरण्यास साध्यामध्ये आपण वापरतो पॉली लॅक्टिक ॲसिडचा वापर करत असतो, पण हा डिलीट झालेला आहे. हे धूरसैनिक इंधन आहे. इथेनॉल हे धूररहित इंधन आहे, याच्यामध्ये धूर होणार नाही. रासायनिकदृष्ट्या विनेगार म्हणजे 4% ॲसिटिक आम्ल असतं. सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजनसहित वापरण्यात येणारा सूक्ष्मजीव म्हणजे ॲझॅक्टोबॅक्टर. कोण आहे? ॲझॅक्टोबॅक्टर. पेशींचा प्रकार, पेशींची रचना हे सगळं काही पेशी विज्ञानमध्ये पाहत असतो. माणसाच्या मृत्यूनंतर नेत्रदान करत असतो आपण, हे मृतदेहदान आणि अवयवदान. शेतीमध्ये जे संपूर्ण गैरसमज वापरतात बाबी आहे, संपूर्ण शेती जी असते संपूर्ण पेशी किंवा ऊर्जा. जनुकीयदृष्ट्या जनुक उन्नत पिके हे बिटी कापूस, बिटी वांगे, गोल्डन राईस. जैविक खत म्हणून आपण वापरत असतो रायझोबियम, ॲक्सिडोबॅक्ट्रिक, नायस्टॉक आणि ॲनाबिना. भ्रणविज्ञानामध्ये सांगितले मानवी त्यावर पेशीची संख्या 220 इतकी असते. अवयव आपण असे कोणते आहे? प्रत्यारोपण करू शकतो. डोळे, हृदय, स्तब्धपिंड, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, हाडे आणि त्वचा. पुढे जाऊया. स्त्रीयुग्म व उपयुग्म याच्यामध्ये संबंध तयार होणार यासाठी आपण भ्रणातील मूलपेशी. खोकल्यास औषध बनवण्यासाठी वापरली जाणारी वनस्पती कोणत्या? आडवळसा. सामाजिक आरोग्य धोक्यात येणारे रोग कोणते आहे? ॲड्स, TB, कुष्ठरोग. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहे? वेगवेगळे तणाव, मानसिक तणाव, व्यसन, वेगवेगळे दुर्दैवी आजार असतात. ठीक आहे, या ठिकाणी प्रकार विचारलेला आहे आपण. या ठिकाणी प्रकारमध्ये भौगोलिक या ठिकाणी आपण पूर्णपणे लावून लिहिलेला आहे. चला तिसरा बघूया, असा संबंध ओळखायचा आहे. आद्रपुच्छ म्हणजे अवशेषंगी आहे, तर हा पॅरिपेटस म्हणजे जोडणारा दुवा आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत डार्विनने मांडला, तर लेमार्क यांनी काय केलं आहे? मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत मांडलेला आहे. न्यूक्लोडाइड्स जागा बदलते त्याला आपण उत्परिवर्तन म्हणतो, तर रायबोझियम जागा बदलणे याला स्थानांतरण म्हणत असतो. अमीबा विभाजन करते, तर हायड्रा मुकलायन करत असते. निदलपुंज हे निदलसाठी आहेत, दलपुंज हे पाकळ्यासाठी असतात. उभयलिंगी जास्वंदी आणि एकलिंगी पपई. पुटिका ग्रंथी संप्रेरणासाठी या ठिकाणी डिबपेशीचा विकास होत असतो, या ठिकाणी अंडमोचन होत असते. आवश्यक मंडळ कोणतं? या पुमक आणि जायांक या दोघांचाही आपल्याला वापरावं लागतं. भूकंप हे नैसर्गिक आहे, तर औद्योगिकरण हे मानवनिर्मिती आहे. जलविद्युत केंद्राचा पाणी पुरवठा होत असतो, तर यामध्ये युरेनियमचा वापर होत असतो. कशामध्ये? शेगडी ही औष्णिक विद्युत आहे, तर सिलाई मशीन ही यांत्रिक ऊर्जा आहे. सौर ऊर्जासाठी या ठिकाणी घरगुती उपकरण लागणारी जी विद्युतधारा ती आपली प्रत्यावर्ती विद्युतधारा आहे. या ठिकाणी सर औष्णिक ऊर्जासाठी हवा प्रदूषण सांगितलं, तर औष्णू अणु ऊर्जेसाठी आण्विक कचरा. पट्टीक्रमी पट्टीसाठी वापरतात, चपट्या क्रम्यासाठी, तर गोलक्रमी आपण पोटातील जंतासाठी वापरत असतो. सस्तन प्राणी फुफ्फुसावाटे श्वसन करतात, तर मत्स्यप्राणी कल्ल्याद्वारे श्वसन करत असतात. चपट्याक्रमी उभयलंगी, तर गोलक्रमी एकलंगी असते. रेंद्रीय असमिमित असतात, तर निडारीय अरिय सममिती असतात. संधिपात हा मृदकायच विचारले सर्वात मोठा संघ आहे. लॅक्टोबेसिला योगर्टमध्ये, तर बिअर्समध्ये सॅक्रोमायझिन सेरेविसी असते. सॅक्रोमायझिन सेरेविसीमध्ये इथेनॉल असतं, तर या ठिकाणी सोया सॉस असतो. कोणता सॉस असतो? सोया सॉस. लॅक्टिक आम्लामध्ये आम्लता देते आणि बीटा कॅरोटीनमध्ये खाद्य रंग वेगवेगळा असतो. वायुबंधनमध्ये कोल गॅस असतं, या ठिकाणी दगडी कोळसामध्ये घनरूप इंधन असते. ग्लुकोजमध्ये अस्परसिन नायकर असतं, तर या ठिकाणी जे लॅक्टोबॅसिलस डेलब्रुमी. श्वेतक्रांतीमध्ये दुग्ध उत्पादन, हरितक्रांतीमध्ये धान्य उत्पादनाची वाढ. श्वेतक्रांती दुग्ध तयार करत, नीलक्रांतीमध्ये मत्स्य म्हणजे मासळीचं
पालन। मधुमेहासाठी मधुमक्षिणासाठी म्हणजे आपण मधमाशीचा वापर करतो, औषधामध्ये आडुगळा आणि पान आणि कडुनिंब यांचा वापर करतो। नशा देणारे पदार्थ म्हणजे अंमली पदार्थ असतात आणि कर्करोगासाठी तंबाखूजन्य पदार्थ असतात। तंबाखू सेवनावर नियंत्रण टाटा ट्रस्ट करत असते, झोपडीवर सलाम मुंबई फाउंडेशन हे काम करत असते। पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 4 साठी। वेगवेगळे कार्य सांगितलेलं आहे। विद्युत जनित्राचं कार्य कोणतं आहे, टर्बाईनचं कार्य कोणतं आहे, संगणन यंत्राचं कार्य कोणतं आहे, या ठिकाणी तुम्हाला तीनच प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत। ठीक आहे, फक्त 3 दिलेली आहेत, बाकीचा जो